पूर्णतः जबाबदारी आहे आणि जबाबदारीपूर्ण खेळ होणं अतिशय गरजेचं आहे। कृपया पंचांसाठी कॅप पाठवून द्या, विनंती असेल, कारण एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी उभं राहणं काहीच काम नाही आणि ती भूमिका अर्थातच अनिकेत मनवे एक अष्टपैलू खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। बॅटची एज घेत दोन क्षेत्रांच्या मधोमधून खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव रुकू शकत नाहीत एका धावेने, अर्थातच धावा आपल्याला पाहायला मिळतील। तब्बल स्कोर कार्ड वरती दोन एकेरी दुहेरी धावन या ठिकाणी आपल्याला धावफलक खालत ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे चांगल्या चेंडूला चांगला प्रतिसाद आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार असं तंत्र या ठिकाणी निश्चितपणाने यूज केलं जातोय या दोन्ही फलंदाजांमधून। आता तर ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये 67 धावांची एक बहादार खेळी या संघाने केली होती आपल्याला पाहायला मिळतीय। यावेळी आपण बघतोय अर्थातच निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल, अर्थात अनिकेत होजिके एक डिफेन्सिव्ह त्याच्या माध्यमातून खेळी करतोय, कारण पहिल्या सामन्यामध्ये थोडस अपयश आलं होतं, मात्र यावेळी थोडस कुठेतरी आपल्या संघाला एक फलंदाजाच्या माध्यमातून योगदान देण्याचं काम निश्चितपणाने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल। यावेळी बॅटची एज घेतली आणि ज्या विकेटची या ठिकाणी गरज होती अनिकेत होजिके बॅक टू द पॅव्हिलियन। डीजे फिरोज कुमार पकडली, अर्थात यष्टीरक्षकासाठी या ठिकाणी बक्षीस आलंय, 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे कुठेतरी प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी योगदान देण्याचं काम, एक पाठबळ देण्याचं काम अर्थातच त्या संघ मालकांच्या वतीनं पाहायला मिळतोय। राकेश जाधव असतील, रुपेश जाधव असतील, या क्रिकेट खेळामध्ये निश्चितपणाने त्यांची आवड आहे आणि या विभागामध्ये आपले खेळाडू कशा पद्धतीने नावारूपाला येतील असा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नेहमीच असतं। खास करून आमचे राकेश जाधव यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल, त्याचा संघ या ठिकाणी खेळतोय श्रीराम वर्से संघ, सुयोग वारके ज्याच्यावरती या ठिकाणी पूर्णपणे या संघाची मदार आहे, तो सुयोग वारके अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय। यावेळी निश्चितपणानं पंच धावा आहेत की नाहीत, डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी निश्चितपणाने सांगता होईल आपण बघतोय। सुयोग वारके हा पूर्णपणे या ठिकाणी आपण हबी ठरताना पाहायला मिळतो या पहिल्या षटकामध्ये, कारण सर्कलचा षटक असतं त्याचा फायदा घेणं अतिशय गरजेचं असतं। यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न अर्थातच आपण बघतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल, फेकी होतीये डायरेक्ट हिट, फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन, दुसरी विकेट, क्या बात है, जल्लोष जल्लोष आणि जल्लोष। काम अर्थातच या तमाम ग्रामस्थांच्या वतीनं पाहायला मिळतोय। षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं मार्गस्थ झालं गेलं, अर्थातच सुयोग वारक्याने ज्या पद्धतीने जबाबदारी पूर्ण खेळ केलाय, एक षटक टाकलाय आणि त्या षटकामध्ये दोन महत्वपूर्ण विकेट संपादन करत तब्बल 2 धावा, क्या बात आहे, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये। क्या बात आहे, क्या बात आहे, यावेळी मात्र व्हाईट बॉल असेल, गोलंदाजसाठी सुद्धा या ठिकाणी ऑफर खुली आहे। हायड्रेक साठी दिलीप जांभूरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय। बघा शनिवार आहे, चौथा शनिवार असेल मे बी, त्याच्यामुळे बँका बंद आहेत, पण तो एटीएम या ठिकाणी या मॅच मध्ये या आयोजनामध्ये खुला असताना पाहायला मिळतोय। यावेळी उसळी खाणारा चेंडू त्याच पद्धतीने
खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि अर्थातच एक निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता होईल. ओमकार डेकोरेटर्स ज्यांच्या या अलिशान महालाची निश्चितपणानं वारंवार कौतुक केलं जाईल आणि त्यांचे प्रोप्रायटर सन्माननीय रामदासभाई जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल. आता मात्र उजव्याच्या बाहेर चेंडू, पंच या चेंडूला पनिशमेंट देतील. एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि या षटकामध्ये आपण बघितलं तर दोन अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अर्थात धावफळकावरती धावा पाहायला मिळतात. तब्बल चार. यावेळी फटका आलाय, फटका आलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा येतोय दर्जेदार माइटी हिट, कम रिचार्ज में ज्यादा टक्कर देने वाला ये छक्का. डीजे फिर एक बार. राजेशजी पाटील साहेब आपण अर्थातच उपस्थित आहात, आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि मैदानामध्ये आपण बघूया काय होतोय. एक सोपासा झेल या ठिकाणी सुटला जातोय, लोण्याचा गोळा या ठिकाणी माती मोल केला जातोय. ज्या पद्धतीने आधीच्या चेंडूवरती षटकार मारला होता त्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान दिला जातोय आणि अर्थातच आमचे सन्माननीय चौधरी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या ठिकाणी येऊन असनस्थ व्हायचं आहे. अर्थातच आपण बघतोय मैदानाकडे आपण वळणार आहोत, एक सुंदर अशी जुगलबंदी पाहायला मिळतीये. यावेळी यावेळी कमबॅक केलंय निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा स्थिरावतील, तब्बल 11 एका फडकावरती आला. पहिल्या षटकामध्ये दोन धावा आल्या होत्या, या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एक चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि अर्थातच 11 स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. यावेळी आपण बघतोय एक धाव 12 धावा स्कोर कार्ड वरती लागतील. दोन्ही फलंदाज स्ट्राइक रोटेट करतायत. यावेळी अर्थातच आपण बघतोय बरोबर दिशा हेरली जातीये, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ सरळ चेंडू आलाय. चौकार डीजे फिर एक बार. चौकारानंतर धावफळकावरती धावा येतील, तब्बल 17. थोडीशी आमच्याकडून या ठिकाणी अर्थातच चुकी झालीये स्कोरिंग मध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, त्यावेळी आम्ही या ठिकाणी 2 काउंट केल्या होत्या, त्यामुळे आता धावा होतील बरोबर 17. लक्षात घ्या पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, त्याच्यामुळे या ठिकाणी मी माफी व्यक्त करतोय, दिलगिरी व्यक्त करतोय आणि आता स्कोर कार्ड वरती धावा येतील, तब्बल 17. दोन षटकांचा खेळ संपलाय, या दोन षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सुयोग वारके यांना पहिल्या षटकाचा खेळ टाकत अर्थात जर आपण बघतोय तब्बल 4 फुल टॉस चेंडू अर्थातच पाहिजे तितका समाचार या ठिकाणी स्वीकारता येत नाहीये,
डिक्लर स्वरूपामध्ये या ठिकाणी निश्चितपणे एक धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि स्कोर कार्ड प्रति धावा होतील तब्बल 18. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, अर्थातच एक जबाबदारीपूर्ण खेळ होणं अतिशय गरजेचं आहे. मित्र म्हणेन मंगेश पाटील आणि त्याला साथ देणारा फलंदाज समीर. सियोग यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, दिशा मात्र चुकली जातीये. मात्र दोन धावा पूर्ण होतील डिक्लेअर स्वरूपामध्ये या दोन धावा आल्यात आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 20. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. एक सुंदर असं हे मैदान, अर्थातच पाठीमागचं जर अपवाद वगळता फलंदाजसाठी पूर्णतः ऑपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळतीये. समोर सुद्धा या ठिकाणी फटके घेण्याची एक ऑपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यामुळे फलंदाजसाठी पोषक अशी खेळपट्टी म्हणता येतील. एक पाटा खेळपट्टी आहे, त्याच्यामुळे जितका फायदा घेणं अपेक्षित आहे तो फायदा अर्थातच या मॅचमध्ये होईल, यात मात्र कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी शंका नाहीये. सुयोग आपल्या षटकातील पुढील चेंडू, यावेळी मात्र उसळी घेणारा चेंडू. बराचसा या ठिकाणी अपील केली होती, अपीलमध्ये उत्साह जास्त पण विश्वास कमी. नो डाऊट नॉट आउट या ठिकाणी डिसिजन आमच्यापर्यंत येतोय आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला स्थिरवताना पाहायला मिळतील तब्बल 20. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. सुयोग वारके पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल. आपल्या षटकातील फुल चेंडू, चेंज ऑफ द व्हेरिएशन, यावेळी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण अर्थातच अनमोल याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि ज्या पद्धतीने मित्रांनो मी नेहमी सांगत असत, राजकारणामध्ये ज्या पद्धतीने एकाएका मताला महत्व असतं त्याच पद्धतीने क्रिकेट खेळामध्ये एकाएका धावेला तितकंच महत्वाचं असतं. आपण काय करता ते महत्वाचं नसतं, परंतु आपल्या संघासाठी आपण काय योगदान देतं ते सुद्धा अतिशय गरजेचं असतं. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून असेल, गोलंदाजाच्या माध्यमातून असेल, फलंदाजाच्या माध्यमातून असेल, ते योगदान येणं अतिशय गरजेचं आहे आणि ते योगदान अनमोल याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळी बॅटची एज घेतली आहे, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट मंगेश पाटील ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला होता ती विकेट मात्र या ठिकाणी मिळवली जातीये. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे फिरेक बार. आहे बघा ऑपॉर्च्युनिटी आहे, अर्थातच आपल्या संघ मालकांकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि खऱ्या तर आपल्या खेळाडूंना या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम प्रत्येक संघ मालकांकडून असेल किंवा त्यांच्या सपोर्टर्स कडून असेल ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच या ठिकाणी आपण स्वागताकडे वळणार आहोत, अर्थातच या विभागातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ज्याची ख्याती आहे आणि या विभागासाठी नेहमीच कार्य तत्पर राहणारे आमचे सन्माननीय प्रकाश शेठ चौधरी या ठिकाणी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे अर्थातच सन्माननीय प्रकाश शेठ चौधरी यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करायचा आहे. या विभागातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि खास करून या क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं नेहमीच योगदान असतं, अर्थातच सन्माननीय प्रकाश शेठ चौधरी यांचं या ठिकाणी निश्चितपणानं यथोचित असं स्वागत होईल. त्याच पद्धतीने या विभागातील एक सामाजिक कार्यकर्ते अर्थातच एक डॅशिंग आणि जावळीचे उपसरपंच सन्माननीय राजाबाई पाटील आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात. आपणाला सुद्धा विनंती की आपण या ठिकाणी आपलं स्वागत होतोय त्याचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे.
सन्माननीय भरतजी कदम साहेब यांच्या शुभास या ठिकाणी अर्थातच राजा पाटील यांचं यथोचित स्वागत आणि या ठिकाणी सत्कार होतोय. मैदानाकडे आपण वळूया. 22 धावा आतापर्यंत या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. अर्थातच 3 षटकांचा खेळ झालाय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, त्याच्यामुळे या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येणं अतिशय गरजेचं आहे. आणि अर्थातच हे आलिशान मैदान ज्यांच्या माध्यमातून सजवलं गेलं, ओमकार डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय रामदास भाई जाधव यांचं या ठिकाणी निश्चितपणानं स्वागत होईल. अर्थातच सन्माननीय शरद जाधव आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते अर्थातच जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने त्यांनी रंगत आणून दिली. अर्थातच रामदास भाई जाधव यांचं या ठिकाणी निश्चितपणानं यथोचित स्वागत होईल. तुमच्या विना ही स्पर्धा खऱ्या अर्थानं अपुरी आहे आणि एक आलिशान असं हे स्टेज आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. चोवीस धावा स्कोरकार्ड वरती लागताना पाहायला मिळतात. गोलंदाज नितीन आपल्या षटकातील पुढील चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्ट झाला. एसरल चेंडू आलाय बरोबर डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, मारलेला हा दर्जेदार दणदणीत आणि खणखणीत षटकार. मध्ये आधीच्या षटकामध्ये याच खेळाडूची या ठिकाणी जेल सोडली होती आणि आपण दिलेला जीवदान आणि अर्थातच एटीएम पूर्ण खुलं झालंय. आता जो षटकार मारला अर्थातच प्रकाश शेठ चौधरी यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि या षटकासाठी सुद्धा या ठिकाणी आमच्या घोडेकर मामा यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि अजून एक मारलं तर अजूनही या ठिकाणी बक्षीस येतील, यात मात्र कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि ऑलरेडी 150 रुपये आमच्याकडे त्यांचे जमा आहेत. बघा प्रत्येक खेळाडूला पाठबळ देण्याचं काम, कारण आपल्याच विभागातील खेळाडू आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडू हा आपल्या गावातला असो किंवा नसो त्याच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं रंगतदार परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी अर्थातच चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक केलंय या गोलंदाजानं. मी तर म्हणेन अर्थातच एक डॉट चेंडू आलाय. धावफळकरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 30 धावा स्कोरकार्ड वरती लागल्या. उर्वरित चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती प्रहार होणं अतिशय गरजेचं आहे. क्या बात आहे, यावेळी चेंडू विकेट केलाय. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि ज्या विकेटची गरज होती तो विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे फिरेक बार. महेशजी गुडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा आहे. बघा अजून एक खेळ या ठिकाणी बाकी आहे. आपण गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल नितीन, यावेळी आपण बघतोय. क्या बात आहे, खाली राहणारा चेंडू अर्थातच डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेला. अर्थातच निर्धार चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. स्कोरकार्डवरती धावा स्थिरावतील. तब्बल 30 या धावसंख्येवरती ज्या पद्धतीने आक्रमणाला सुरुवात केली होती तो फलंदार मात्र बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला, त्याच्यामुळे श्रीराम वर्सेस संघ या ठिकाणी पुन्हा एकदा जल्लोषामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द व्हेरिएशन, बघा कशा पद्धतीने या ठिकाणी चणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय. कारण आधीच्या चेंडूवरती षटकार बसला होता, मात्र येणाऱ्या चेंडूवरती एक चांगला कमबॅक करत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अर्थातच षटक क्रमांक 14 या ठिकाणी संपलं गेलं. बघा प्रत्येक खेळाडूसाठी या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आहे. चेतन भेसरे यांनी जर षटकार मारला तर आमचे अर्थातच प्रशांत शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय.
बघा कसा पद्धतीने कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाचा खेळ पण बघितला तर एक षटकार आला, मात्र एक षटकार येऊन सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत. त्याच्यामुळे गोलंदाजी कशा पद्धतीने करावी याचं एक जिवंत उदाहरण या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा या ठिकाणी गोलंदाज आपल्याला यूज होताना पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल मयूर नारकर याच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. अर्थात सुयोग वारके स्वतः कर्णधार आहे, त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक गोलंदाजाला घेऊन खेळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि एक अष्टपैलू खेळाडू कशा पद्धतीने असावा याचं एक जिवंत उदाहरण सुयोग वारके याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळी थोडासा खराब चेंडू, अर्थात पंच या चेंडूल पनिशमेंट करतील. एक वाईट बॉल असेल, अर्थात धाफळकती धावा आपल्याला पाहायला मिळते तब्बल 31 धावा शेवटचे. या ठिकाणी काही चेंडू शिल्लक आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवरती प्रहार होणं अतिशय गरजेचं आहे. कारण आपण आधीच्या मॅचेस बघितल्या तर 67-65 अशा धावा या ठिकाणी फायटिंग टार्गेट म्हणून निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे आपल्या संघाला जर विजय करायचा असेल तर एक फायटिंग टार्गेट निर्माण होणं अतिशय गरजेचं आहे. जर आपण विचार केला जर अपोजिट संघाचा, कारण त्याच्यामध्ये सुयोग वारके असेल, दर्शन जाधव असेल किंवा त्यांचे सर्वच योगेश वाघमारे रावडी हा सुद्धा खेळाडू अपोजिट संघामध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांच्या समोर खेळायचा असेल तर 40+ धावा होणं अतिशय गरजेचं आहे. आपण बघतोय दर्शनसाठी सुद्धा या ठिकाणी षटकारसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थातच शिवाजीदादा पाटील यांच्याकडून आपण बघतोय बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि सेकंड अटेम्प्टला या ठिकाणी निश्चितपणानं हा झेल पकडला जातोय. डीजे मास्टर फेक बार आणि चेतन साठी सुद्धा या ठिकाणी प्रशांत शिंदे यांच्याकडून बक्षीस आहे. आणि 3 षटकारांसाठी आपल्याला पक्षी चेतना पाहायला मिळतोय. यावेळी अर्थात आपण बघतोय निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होईल. आपण बघतोय डिक्लर स्वरूपामध्ये अर्थातच आपल्याला ही धाव आपल्याला पाहायला मिळेल. बत्तीस धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय गोलंदाज मयूर आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल आपली षटकातील फुडील चेंडू. यावेळी निर्धाव चेंडूची या ठिकाणी पुन्हा एकदा सांगता होतीये. अर्थातच एक सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळतीय. श्रीराम वर्सेस संघाचा पहिला मॅच त्या ठिकाणी पराभूत झाला होता, त्याच्यामुळे हा मॅच त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. हारू की मरू अशी परिस्थिती आपल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये सातत्य टिकवायचं असेल तर ही मॅच अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा मयूर आपल्या षटकातील पुन्हा एकदा फ्री चेंडू फुडवून खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फलंदाज बाद होईल. अतिशय सुंदर यष्टिरक्षण पाहायला मिळालं. अर्थातच त्या सुयोग वारक्याचं निश्चितपणानं कौतुक होईल. अर्थात एक अष्टपैलू कामगिरी कशा पद्धतीने असावी याचं एक जिवंत मूर्ती उदाहरण या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट बॅक टू द पॅव्हिलियन डीजे फिर एक बार. आपण बघतोय मयूर नारकरेची गोलंदाजी, श्रीराम वर्सेस संघ या ठिकाणी लढो मरो अशी परिस्थिती पाहायला मिळतीये. कारण हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तमाम मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा होणारा सामना असेल श्री वैजनाथ 11 आणि श्री वैजनाथ वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस साठी यायचं आहे.
यावेळी आपण बघतोय मोठी विकेट घेण्याचा प्रयत्न धावची विकेट फलंदाज बाद बॅक टू द पॅवेलियन एक धाव मात्र या ठिकाणी काउंट होईल धावपळ कोणती धावा होतील तब्बल 33 अर्थातच शेवट तेहतीस धावा धावफळकवते आपल्याला पाहायला मिळतात यावेळी बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल आणि या ठिकाणी आपण बघतोय पुन्हा एकदा फलंदाज बाद षटक संपलाय पाचवं फर्स्ट इनिंग या ठिकाणी समाप्त झालीये 33 धावा स्कोरकार्ड वरती लागलेत आणि विजयासाठी 34 धावांचं एक टार्गेट आहे माफकचं टार्गेट आहे आणि या षटकाचं जर आपण निरीक्षण बघितलं तर दोन धावा देत 3 महत्वपूर्ण विकेट संपादन केल्यात मोहित यानं त्याच्यामुळे एक सुंदरशी गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाली आता मात्र समीकरण असेल 5 षटकांमध्ये विजयासाठी 34 धावांची या ठिकाणी गरज आहे मी विनंती करेन शंभूराज श्री बापदेव इलेव्हन संघ आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आणि श्रीराम वर्से संघ या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे चला टॉस साठी यायचंय श्री वैजनाथ वॉरियर्स आणि श्री वैजनाथ इलेव्हन दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी यायचंय निश्चितच आपण सामन्याकडे वळणार आहोत 5 षटकांमध्ये 34 धावांची गरज आहे मात्र या पुढचा आवाज असेल अर्थातच केतन पाटील धन्यवाद हॅलो हॅलो नक्कीच आज पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार या स्पर्धेचा पहिला दिवस वर्से पंचकृषी प्रीमियर लीग चला टॉस करायचा आहे टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आमच्या सोबत जोडले जातील शनिवार दिनांक आज आपण जर पाहतोय की 7 वर्ष अभिमानाने ही स्पर्धा खर तर अविरतपणे सुरू आहे प्रकाशजी चौधरी साहेब ज्येष्ठ उद्योजक आहेत आणि एक आदर्श आहे तरुण पिढीसमोर सातत्याने आम्ही पाहिलं की क्रिकेटसाठी त्यांचं अमूल्य योगदान असतं आणि आज जावळी आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धा असल्यामुळे प्रामुख्याने त्यांची उपस्थिती ही महत्वाची होती त्यांना विनंती आहे की आपल्या शोभा हस्ते टॉस करावं एक बाजूला आमचे टीमचे कॅप्टन्स श्री वैजनाथ वॉरियर्स राज चौधरी आयकॉन आहेत खरं तर या टीमचे आणि दुसऱ्या बाजूला श्री वैजनाथ इलेव्हन वर्से अंकित बेकावडे आणि सन्माननीय प्रकाशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते बघूयात कोणाच्या बाजूने टॉसचा कौल जातोय टेल इज अ कॉल आणि यस इट इज वैजनाथ इलेव्हन वर्सेस संघ टॉस जिंकलाय काय निर्णय असेल बॉल फर्स्ट बॉलिंग फर्स्ट घेतली आतापर्यंत सकाळपासून जी खेळपट्टी खेळते ज्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन बांधला या अगोदर समोरची टीम राज चौधरीचे 3 षटकार पाहिलेत आणि अप्रतिम बॅटिंग 64-65 धावांचं एक त्यांनी फाईट टोटल बोलून एकतर्फी जिंकलाय फिल्डिंग घेतलेली आहे तुम्ही कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 40 आत रोखायचा प्रयत्न करू नक्कीच या खेळपट्टीवरती 40 आत रोखणं म्हणजे तसं विचार करतो फार अवघड आहे समोर ताकदीची बॅटिंगची टीम आहे तरी सुद्धा बेस्ट ऑफ लक तुम्हाला दुसऱ्या बाजूला टॉस हरलायत जरी हरला असला तरी मागच्या मॅच मध्ये पहिली बॅटिंग करताना 64 बनवले होत्यात आता काय मानस असेल नक्कीच ह्या टाइमला सुद्धा जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू राज चौधरी मागच्या मॅच मध्ये 3 षटकार तुमचे उत्तुंग आम्ही पाहिले आणि या विकेटवरती तुमचा आज दिवस दिसतोय आम्हाला आणि खरंच म्हणजे अपेक्षेनुसार तुम्ही काय काम करताय कारण आयकॉन जे मालकाला अपेक्षित असं त्या पद्धतीने खेळताय तर या खळपट्टीबद्दल काय सांगाल
नक्कीच जावळी संघाने अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि पीच पण चांगली बनवलेली आहे, तर नक्कीच चांगली बॅटिंग वगैरे बॉलिंग वगैरे दोन्ही साईडहून सगळं चांगलं होते. धन्यवाद दोन्ही संघाला, बेस्ट ऑफ लक. सेंटर ऑफ द न्यूज श्री वैजनाथ 11 वरसई संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. ओव्हर टू माईक कॉम्बॉक्स जिथे मी स्वतः आणि माझ्यासोबत सुभाष टेंबे यांचा आवाज असेल. मॅच कडे आपण वळूयात जिथे दुसरं सत्र सुरू आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये तब्बल धावा बनवायचे आहेत. आपण पाहतोय 34, अगदी लो स्कोरिंग मॅच आहे, बट लक्षात घ्या क्रिकेट आणि चितेचा खेळ आहे. टॉप एज घेतला यावेळी प्रयत्न होते, बट चेंडू सरळ साईड स्क्रीन वरती जाऊन आदळतोय. एक धाव मिळेल आणि या एकेरी धावेने धाव संख्या होती ती टोटल 4. पहिलं षटक सुरू आहे जिथे गोलंदाजी करतोय दर्शन पाटील. आणि आपण पाहतोय की या ठिकाणी 34 धावांचं लक्ष छोटं टोटल आहे. चला सार्थक आमचे सुभाष शिंदे यांचे चिरंजीव कुठे असतील त्यांनी लगेच समालोचन कक्षात या. खरंच खूप दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी बसलेत. मगाशीच ज्यांच्या शुभ असते आता नाणेफेक झालं असे सन्माननीय प्रकाशजी चौधरी साहेब असतील. आमचे या स्पर्धेला जे भव्य दिव्य असं मैदान सजवलंय याचं अमूल्य क्रेडिट जातं खर तर ओमकार डेकोरेटरचे मालक आदरणीय रामदास भाई जाधव, त्याचबरोबर आमचे रुपेश भाई पाटील इथे बसलेत, रुपेश भाई जाधव इथे बसलेत. जोरदार लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का. 34 धावा डिफेंड करताना मात्र चांगली सुरुवात. राज चौधरी बॅट सॉरी सुयोग वारके बॅक टू डगआउट, एक मोठा धक्का. डीजे परतावं लागेल. चांगली गोलंदाजी, सुरुवात खूप जबरदस्त, कोणीही मारू देत. 3 षटकार, 500 क्रॅश प्राइज मिळेल. आमचे निफाडचे स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रामुख्याने मगाशी देखील मी उल्लेख केला, सुभाष भाईंसोबत चर्चा केली की राजेशजी पाटील यांचं जबरदस्त आयोजन, निफाडची जी स्पर्धा इथे झाली होती ते सुद्धा या आवर्जून इथे उपस्थित आहेत. आमचे मनवे काका इथे बसलेले आहेत. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला बघा. दरम्यान एक धाव कम्प्लीट, 34 धावा डिफेंड करायच्या आहेत. या अनुषंगाने सुरुवात खूप चांगली आहे आणि राज चौधरीचा विकेट कदाचित तुम्हाला या मॅच मध्ये कमबॅक होण्याची संधी उपलब्ध करून देईल. सुयोग वारके क्षमा असावी, दोन वेळा चुकी झाली, बट आपण जर बघितलं तर सुयोग वारके आणि राज चौधरी एकाच टीम मध्ये खेळणारे खेळाडू, वरसे गावातले दोन्ही खेळाडू आहेत आणि दोन्ही खेळाडूंनी खूप प्रभावित केलंय. अख्ख्या तालुक्यात या खेळाडूंची नावं घेतली जातात, आयकॉन खेळाडू आहेत. नेक्स्ट बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दर्शन पाटील, मॅन फ्रॉम गागोदे, राईट आर्म राऊंड द विकेट, हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट पॉइंट जवळ चेंडू फील्ड होतोय, मात्र दरम्यान एक धाव कम्प्लीट. आणि आता जे प्रेशर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये आपण जर पाहतोय जिथे श्रीराम वरसई बॅटिंग करते आणि श्री बाबदेव 11 संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 33 धावा बनवल्या होत्या आणि 34 धावा डिफेंड करताना सुरुवात खूप चांगली बॉलिंग अटॅकनी बघितली तर, कारण जिथे एक विकेट मिळाला, पहिला विकेट मिळालाय, 6 धावा झाल्यात, 4 षटक अजूनही बाकी आहेत आणि या 4 षटकात बनवायचे आहेत ते अजून 28 धावा. शोल्डर अप केलेत जिथे मंगेश पाटील कॅप्टन आहेत, या संघाला बिल्ड करतायत, लीड करतायत. मॅन फ्रॉम जावळी चा हा खेळाडू आणि बऱ्याच क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खर तर वरसे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा बऱ्याच वर्ष त्यांनी सातत्याने आपला दबदबा ठेवलाय. यावेळी आवश्यकता ती या ओव्हरमध्ये जर विकेट मिळाला तर पुन्हा एकदा ही टीम हावी ठरू शकते, बट सुयोग वारकेच्या विकेट नंतर ही जबाबदारी संपूर्णपणे अनमोल वारके आणि कैलास पाटील या दोन खेळाडूंवरती असेल. काय घडणार, 24 चेंडू 28 धावांची गरज, लगातार फिल्डिंग मध्ये परिवर्तन. आज या स्पर्धे
मध्ये उपस्थित पाहुणे सकाळच्या सत्रापासून लगातार पाहुणे येतात आणि पंचकृषीत नेत्यांचा भरणा आहे. ओव्हरपिच चेंडू झेल होऊ शकते या सिटीज. कॅप्टन्सी कॅप्टन्सी कशी असावी, काय फिल्डिंग लावली बघा. काऊ कॉर्नर, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण लावलं होतं आणि बहुधा खूप कमी प्रमाणात तिथे फिल्डर असतं आणि तिथे फसवलंय मंगेशनी त्या खेळाडूला आणि जिथे माघारी परतावं लागेल कैलास पाटीलला. या ठिकाणी 100 कॅश प्राइज आलाय प्रशांत शिंदे साहेबांकडून. थँक्यू डीजे. खरोखरच सुभाष जी शिंदे यांनी म्हटलं की आपल्या सर्वांचं स्वागत आहे, आपण या कार्यक्रमाला आलात. आणि सतीश सर नेहमीच मी बघितलं आणि विशेषतः कुठेही स्पर्धा असू द्यात या विभागात येण्याचा आनंद वेगळाच असतो आणि नेहमीच अगदी वर्षाईच्या त्या बाजूला जेव्हा स्पर्धा असते आम्ही दरवेळी आमंत्रण तर असतंच परंतु साक्ष द्यायला तिथे हजर असतो. स्पर्धा पूर्ण होईपर्यंत आमची उपस्थिती असते आणि सुभाष शिंदे किंवा त्यांची टीम संपूर्ण वर्षाई गाव किंवा पंचकृषी या सगळ्यांनीच खूप प्रेम दिलंय, भरभरून प्रेम दिलंय आणि त्यामुळे येणं गरजेचंच असतं. चला मॅच कडे बोलूयात, बघूयात जिथे पहिल्या चेडूत विकेट मिळालाय तोही कैलास पाटीलचा. गावातल्याच खेळाडूंनी गावातल्या संघा खेळाडूला परतवलंय आणि बघितलं मंगेश पाटील हा आयकॉन आहे खरं तर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आणि त्यांनी त्या पद्धतीचं काम देखील केलं आपल्या संघाला. ओव्हरपिच चेंडू फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता, जर पकडला असता तर अजून एक मोठा धक्का श्रीराम वर्षे संघाला मिळाला असता. बट दर्शनच्या बॅट मधून यावेळी येतोय एक उत्कृष्ट फटका गॅप शॉट चौकार. पुन्हा एकदा मंगेश टू दर्शन ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू, मिस फील्ड झाली डीप मध्ये, डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडणार. त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांनी प्रॉपर कॉलिंग करून त्या ठिकाणी दुसरी धाव कम्प्लीट केली, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं आणि जिथे 2 धावांनी टोटल पोहोचते ती 12 वरती, जिथे 34 धावा डिफेंड करते टीम श्री बाबदेव इलेव्हन. हा यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय शॉर्ट पॉइंटला, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होतं, एकच धाव मिळेल. दर्शनची बॅटिंग आतापर्यंत जर बघितली बॉडी लँग्वेज दाखवते कॉन्फिडन्स फुल आहे या खेळाडूकडे आणि कॉन्फिडन्स क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो किंवा आयुष्याच्या पटलावर देखील कॉन्फिडन्स हा महत्वाचा आहे सुभाष भाई आणि सातत्याने आपण ते पाहिलंय. दरम्यान मंगेशला पहिला विकेट मिळाला होता आणि त्यानंतर मात्र 7 धावा खर्च केल्या 3 चेंडूत. आडव्या बॅटने खेळून काढला यावेळी मात्र चांगलं कनेक्ट होतं बट प्रॉपर कॅच, परफेक्ट कॅच ऑफ द डे, परफेक्ट कॅच ऑफ द मॅच, व्हॉट अ कॅच आणि टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच म्हणता येईल कारण एक मोठा धक्का खरं तर यावेळी श्रीराम वर्से संघाला मिळतोय. डीजे यश पाटील बॅक टू डग आउट. शेच कॅश प्राइज दिलं जाईल मंगेशला आणि खरोखरच नितेश भाई जर बघितलं या मॅच मध्ये खर तर हॅट्रिक होणार नाही, ओव्हर संपली आहे. कदाचित दुसऱ्या ओव्हर ज्यावेळी ते घेतील पहिल्या बॉल मध्ये विकेट घेतली तर ती हॅट्रिक होऊ शकते.
त्याच्यामुळे संधी आहे। बघूया पहिला दोन षटकात धावा टोटल झाल्यात त्या 13 आणि आता आवश्यकता आहे ती टोटल 21 धावांची। 18 चेंडू 21 धावा, तिसरं षटक सोपवलंय दर्शन पाटीलकडे। दर्शन टू दर्शन असं कॉम्बिनेशन असेल, दर्शन मॅन फ्रॉम गागोदे आणि स्ट्राइकला बॅट्समन दर्शन मॅन फ्रॉम वरसई, दोन्ही आदर्श विलेज आहेत, फाइट आहे, द्वंद्व आहे, गागोदे वर्सेस वरसई काय होणार। पुढचा चेंडू यास ब्लॉक हॉल ब्रह्मास्त्र यूज केलं होतं, ऑन साइडला ड्राइव्ह केलाय चेंडू, फील्ड झालाय, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एकेरी धावीने टोटल पोहोचते ती 14 वरती। मॅच मध्ये कमबॅक कसं करता येईल हे दाखवून दिलंय मंगेश पाटील ऍज अ कॅप्टन ऍज आयकॉन। खरोखरच त्या दुसऱ्या षटकात 3 विकेट्स कंबर तोडले खरं तर श्रीराम वरसे संघाची, आणि 34 धावा ज्यावेळी आपण डिफेंड करणार त्यावेळी अशा खेळीची अशा आपल्या परफॉर्मन्सची आवश्यकता असते आणि ते दाखवलंय खरं तर मैदानाच्या आतमध्ये मंगेशने, आणि तेच सातत्य दर्शनला टिकवावं लागेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा बालगंगा रिव्हर एंड कडून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी कॉलिंग चुकलं होतं बट विकेट किपरने चेंडू जर लवकर गॅदर केला असता तर कदाचित या ठिकाणी रनआउटचा विकेट मिळू शकला असता। बट एक धाव मिळते, स्ट्राईक रोटेट झाली, तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि धावा ऑन स्कोरबोर्ड झाल्यात त्या 15। दर्शनला ऑफर आहे षटकारासाठी 100 रवींद्र नाडकर यांच्याकडून, रवींद्र नाडकर यांच्याकडून षटकारासाठी 100 कॅश प्राइज। बघा कूलर्स काही दिवसात गर्मीचं वातावरण असेल, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी कूलर दिलेत, जे ज्यांनी दिलेत त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील, बट स्पर्धा कशी असावी, मोठी स्पर्धा कशी असेल त्याचं स्वरूप बघा। यावेळी काय टॉपेज घेतलंय, नाही नाही अपील होती बट पंच दक्ष आहेत, नॉट आउटचा इशारा दिला आणि यावेळी एक डॉट चेंडूची समाप्ती। 15 धावा जागेवरतीच टोटल आहे आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे। 34 धावा जर डिफेंड झाल्या तर आतापर्यंतच्या या लीग स्पर्धेतल्या ही सर्वोत्कृष्ट खेळ होऊ शकतो कारण जिथे 34 धावा डिफेंड झाल्यात, बट या सिच्युएशनला अजूनही मॅच बॅटिंग टीमच्या फेवरमध्ये आहे कारण एक मोठा फटका मॅचला लगेच कलाटणी देऊ शकतो। शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न खूप हाईट आहे, या ठिकाणी अपीलचं कुठलीच चान्सेस नाहीयेत कारण जर बघितला चेंडू अगदी स्टम्पच्या 2 फूट वरती होता, पंच अपील फेटाळतात। एक धाव कंप्लीट झाली आणि या एकेरी धावीने धावसंख्या 16 वरती पोहोचते आणि अजूनही आवश्यकता आहे ती 18 धाव्यांची या स्पर्धेमध्ये, ज्यांनी भोरा 11 टीमचे ॲज अ ओनर म्हणून भूमिका साकारतात आमचे अविनाश मोरे इथे उपस्थित आहेत आणि विशेषतः आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सातत्याने त्यांनी 2 दिवस सुट्टी घेतले। चला पुढचा चेंडू पुन्हा एकदा दर्शन, यावेळी बॅटिंग ट्रॅक वरती योगेश रावडी, रावडी खेळ करावा लागेल मॅन फ्रॉम करोटी, गेल्या वर्षी याच खेळाडूंनी बेस्ट बॅट्समन घेतलं होतं। शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सारे चेंडू मिड विकेट क्षेत्रात ट्रॅव्हल झालाय, एक धाव कंप्लीट काही ते दुसरी होणार नाही, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जर बघितलं तर अशा धावा जर तुम्ही सेव्ह केल्यात तर शेवटच्या षटकापर्यंत सामना पोहोचेल। प्रसादने चांगला एफर्ट्स दिलेत आणि नक्कीच धावा सेव्ह झाल्यात। नेक्स्ट बॉल टू गो, पुन्हा एकदा दर्शन, स्ट्राईकला सुद्धा दर्शन आहे, प्लेसमेंट खूप चांगली, बॉलिंग प्रॉपर चालली आहे, गोल्डन स्पॉट वरती चेंडू टाकले जात आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, कदाचित इकडे दुसरी धाव होणार का, आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र दर्शन बॅक टू डगआउट, काही गरज नव्हती, कॉलिंग देखील चुकलं होतं, आवश्यकता नव्हती, अजून 2 षटकं होती आपल्याकडे बॅटिंग करण्यासाठी आणि इथे मात्र धक्का मिळालाय श्रीराम वर्सेस संघाला हा 4th। सन्मान्य या स्पर्धेचे मुख्य आयोजक भरतजी कदम, विशेषतः मी पाहिलं की त्यांनी डिक्लेअर केलं होतं निफाडच्या स्पर्धेत की यावेळी आयोजन आमच्याकडे आहे आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की इथे टॉप क्वालिटीचं आयोजन होईल आणि नक्कीच तुम्ही 100% दिलेत
आज मी आल्याला प्रशंसा केली, तुम्ही इथे नव्हतात, प्रशंसा केली की इथे लाख दोन लाखाची स्पर्धा वाटते आणि पंचकृषीत आल्यानंतर आणि मगाशी दोन तीन खेळाडूंनी इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सांगितलं, ज्या बाईट्स मी घेतल्या त्यांनी देखील सांगितलं की आतापर्यंत सात वर्षाच्या प्रवासामध्ये ही सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणता येईल. जे जय हनुमान मित्र मंडळ जावळी आयोजित ही स्पर्धा खरंतर खेळवली जाते, जय भावणे मित्र मंडळ जावळी त्यांचं विशेष आभार आहेत. गेले महिनाभरापासून सुभाष भाई या स्पर्धेला त्यांनी अक्षरशः आपल्या स्वतःला खूप मेहनत घेतली, प्रत्येक खेळाडूने सहकार्य केलं, गावातल्या प्रत्येक ग्रामस्थांनी सहकार्य केलं आणि म्हणूनच ही स्पर्धा अगदी अगणित किमतीची आहे. मी समोरच्या बाजूला बघितलं, सगळ्या पक्षाच्या नेत्यांची फोटो लावलेले आहेत. याचा अर्थ हे आहे की सगळ्यांना समांतर न्याय या एका व्यासपीठावरती मिळतं, हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. चला, हॅट्रिक साठी 1000 रुपये कॅश प्राइज दिले जाईल दिलीप शेठ मांडवकर यांच्या माध्यमातून. चला, 12 चेंडू 16 धावा, काय होणार काय घडणार, खर तर या मॅच मध्ये बनवलाय सामना बनवलाय टीम श्री बापदेव इलेव्हन संघाच्या बाजूने विचार केला तर. चौथं षटक, चेतन भेसरे फुल टॉस, च्या कॅच होऊ शकतो, यस इट इज, इट्स अ ब्युटिफुल कॅच, जस्ट लाईक अ वाव. 5 बॅटिंग सुरू होती, मैदानात तो चांगला खेळ करत होता आणि अशा एखाद्या चोरट्या धावण्यास धावाचा प्रयत्न कदाचित अंगलट येऊ शकतो ते पाहायला मिळालं. आणि नंतर ती टीम बघा, श्रीराम वर्से संघ लगातार विकेट्स लूज करतोय आणि त्यामुळे आता सिच्युएशन अशी आहे की 5 विकेट्स गेल्यात आणि धावा झाल्यात टोटल स्कोर कार्ड वरती 18, आवश्यकता आहे ती 16 धाव्यांची. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, आहा मॅच बघा कसं रंग बदललाय. आम्ही नेहमी म्हणत असतो की जीवनामध्ये अशा पद्धतीची सिच्युएशन येते, सोपं वाटणारं आव्हान कधी कधी कठीण होऊन बसतं आणि तेच झालंय मैदानाच्या आतमध्ये. श्रीराम वर्से संघ असं त्यांनी ठरवलं होतं की मॅच आपण इझिली घेऊन जाऊ, पण ज्या क्षणाला सुयोग वारकेचा विकेट पहिल्या चेंडूत मिळाला, क्षमा असावी चौथ्या चेंडूत मिळाला, त्यानंतर मात्र प्रेशर लगातार लगातार श्रीराम वर्से संघावरती पाहायला मिळालं. वेल बॉलिंग, वेल बॉलिंग, चेतन भेसरे उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, लगातार 3 चेंडू डॉट आणि 1 विकेट. धावा झाल्यात 18, आवश्यक. चेतन भेसरेने विकेट घेतली तर शिंदे साहेबांचा पॉकेट ओपन आहे, प्रशांत भाई शिंदे यांचा पॉकेट ओपन आहे, 100 कॅश प्राइज दिला जाईल. फुल टॉस, पुन्हा एकदा मंगेश पाटील स्वतः मागे आहे डीपला, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा आता मात्र कोणताही प्रयत्न दिसत नाहीये. खरं तर ज्यावेळी दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली होती, बावदेव इलेव्हन संघाने कदाचित शोल्डर त्यांचे डाऊन होते की या मॅचला बनवणं कठीण जाईल, कारण ही खेळपट्टी जी आहे ती पाटा विकेट ओळखली जाते, त्याच्या धावांचा पाऊस पडतो, त्या ठिकाणी अशी धावसंख्या आपण डिफेंड करणं फार अवघड होईल. परंतु बघा, संघर्ष करण्याची जिद्द जर असेल ना तर आपण विजय नक्कीच मिळू शकतो, त्याचं जिवंत उदाहरण. पुन्हा चांगला चेंडू, काय विकेट मिळणार नाही, 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 प्रयत्न चांगले होते अनिकेतचे त्यावेळी आणि पाहायला मिळालं एक धाव मिळाले. षटक क्रमांक यावेळी 4th चालू आहे आणि टोटल धावा झाल्यात ऑन स्कोरबोर्ड 20, अजूनही 14 धाव्या हव्यात. लक्षात घ्या, श्रीराम वर्से संघ हा सामना जिंकू शकतो, एक मोठा फटका या मॅचला कलाटणी देणारा ठरू शकतो, शेवटच्या चेंडूत मोठा फटका आला पाहिजे. चेतन भेसरे थोडासा रनअप मध्ये फॉलो थ्रू मध्ये बिघाड झाली, डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे, आजूबाजूचे ग्रामस्थ जे प्रतिष्ठित आहेत त्यांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसा, सर्वांचं स्वागत आहे. चेतन नेक्स्ट बॉल टू गो, स्ट्राईकला फलंदाज नितीन, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिलिमिडॉनच्या क्षेत्रात डीप बीट केला, ओ हो मिस फील्ड. अशा पद्धतीचा जर खेळ झाला तर कदाचित तुमची टीम बॅकफुट वर जाऊ शकते. 3 धावा झाल्या, जिथे 1 धाव घेणं अवघड होत तिथे 3 धावा आल्यात आणि या 3 धावा सुभाष टेंबे जर बघितलं तर कदाचित या मॅचला यू टर्न देणाऱ्या ठरू शकतात. या 3 धावा आल्यात, 3 धावेने धावसंख्या पोहोचते ती टोटल 23 वरती
आता मात्र समीकरण है शेवटचे सहा चेंडू आणि 11 धावांची गरज। प्रशांत शिंदे लगातार बक्षिसांची कायरात करतात, स्पर्धेचे या विभागातले प्रतिष्ठित आहेत। हॅलो दोन्ही, हॅलो हॅलो, नक्कीच आपण वळूयात मॅच कडे जिथे बघा संघर्ष सुरू आहे। लक्षात घ्या दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना आहे, कुठेही सामना पलटू शकतो, शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल आणि संघर्ष करणारे योद्धे कधीही विनाश होतात। लक्षात घ्या, शोल्डर डाऊन करू नका। या तीन धावा वरसई संघाला कदाचित विजयाकडे घेऊन जाऊ शकतात। येणारे सहा चेंडू 11 धावांची गरज, प्रत्येक विकेटला आदरणीय सुधाकरजी पवार यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपये आहेत बॉलरसाठी। प्रवीण, हो हो, रॅपिड रॅपिड, ब्युटिफुल बॉल, क्लास डिलिव्हरी, पडल्यानंतर जी गती प्राप्त झाली चेंडूला, सरळ विकेट कीपरच्या जाळ्यात निर्धाव चेंडू, लगातार मॅच कसा रंग बदलतोय। 5 चेंडू 11 धावा, प्रति चेंडू तुम्हाला 2 धावांची गरज आहे। सामना कदाचित या ठिकाणी एक फटक्याने सुद्धा बदलू शकतं, बट या सिच्युएशनला नितीनला स्ट्राइक रोटेट करावा लागेल। आता जर दर्शन मैदानाच्या आतमध्ये असता तर सिच्युएशन काहीतरी वेगळी असू शकली असती। 5 चेंडू 11 धावा, जबरदस्त प्रेशर मॅच, विनिंग टीम खरं तर दोन्ही संघाला माहिती आहे हा सामना अजून आपण हरलेला नाहीये, जोपर्यंत शेवटपर्यंत चेंडू पडत नाही। प्रवीण, नेक्स्ट बॉल टू गो, बाळगंगा नदीच्या बाजूने पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, स्टंपिंग विकेट झालाय, फलंदाज बाद, बॉलिंग टीमच्या खात्यात विकेट गेलाय, 100 रुपये जमा करायचे, गोलंदाजाला 100 रुपये जमा करा। थर्ड अंपायर जाऊ देत, आदेश आपण जर आला असाल तर पोहोचा, चला ठीक आहे, बरोबर आहे। थर्ड अंपायर जर बॉल फेकला तर नो द्यायचा, कोणी असू दे, या पुढची सुद्धा स्पर्धा, कारण आपल्याला फेअर गेम खेळायची, फेअर आपल्याला कोणाच्या टीम वरती अन्याय होताना आपण बघू शकत नाही, गेम फेअर झाला पाहिजे। यापुढे देखील मॅचेस ज्या ज्या होतील, जर गोलंदाजाने बॉल फेकला तर पंचांना विनंती आहे डायरेक्ट नो बॉल द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत। चला मॅच कडे वळूयात। प्रवीण जिथे बॉलिंग ट्रॅक वरती आहे, 2 चेंडू टाकलेत, 1 विकेट मिळालाय, व्हॉट अ बॉल। प्रवीणला 100 कॅश प्राइज देखील आलं, सन्माननीय सुधाकरजी पवार यांच्याकडून, आणि कंटिन्यू असेल ना, कंटिन्यू आहे, जेवढे विकेट्स घ्याल तेवढे पैसे मिळतील। पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्रेश बॅट्समन गौरव ऑन स्ट्राइक, चांगला फटका, कॅच होऊ शकतो, 100 जमा करा, 100 जमा करा। मी मागाशी म्हटलं तू चल मी आलोच, अशी परिस्थिती सध्या श्रीराम मोर्चे संघाची आहे, पण लक्षात घ्या मी मागाशी म्हणतोय मॅच तुम्ही बनू शकता, प्रॉपर गेम खेळा, जर एक फटका मोठा बसला तर मॅच बनू शकतं, परंतु संधी हॅट्रिकला हजार आहे। आमचे दिलीप मांडवकर यांच्याकडून, आमचे मित्र आहेत दिलीप मांडवकर, आणि त्यांच्या मॅचचा सुद्धा आम्हाला कॉल आला, एमआरच्या ज्या स्पर्धा आहेत 4 तारखेला नगरपालिकेच्या मैदानावरती, आवर्जून तिकडे आमंत्रित केलं आम्हाला, आणि खरंच त्यांचंही मोठं आयोजन असतं। एमआरच्या मॅचेस मी तुम्हाला सांगू इच्छितो, मुरुड तालुक्यात झाल्या होत्या, तिथे सुद्धा आम्हाला बोलवलं होतं, आणि खरंच जबरदस्त आयोजन असतं। चला मॅचकडे वळूया, 3 चेंडू 11 धावा, आहा यावेळी स्ट्राईक रोटेट होते की नाही, तिसरा विकेट, बट हा रनआउटचा आहे, वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे। सिच्युएशन अशी आहे की बघा, एक धाव आली आहे, एक धावीने धावसंख्या होती 24, 10 धावींची गरज आहे, परंतु चेंडू बाकी आहेत ते 2, आणि क्षमा असावी हा वाईट बॉल असल्यामुळे 3 बॉल आहेत।
वाइट बॉल आणि आता संधि स्ट्राइक मिलते थी गोलंदाज बैट्समैन संकेत घुड़ेकर ऑन स्ट्राइक आणि संकेत घुड़ेकर याचा बाजू मध्ये दम आहे। जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम आणि सिंघम होण्याची संधी आता तुम्हाला आहे। सामना जिंकायचा असेल तर दोन मोठे फटके तीन चेंडू दहा धावा काय होणार मैदानाच्या आत मध्ये संघर्ष सुरू आहे चेंडू आणि बॅट मध्ये। तीन चेंडू दहा धावा पुढचा चेंडू ओ माय गॉड या वेळी अगोदरच खेळण्याचा प्रयत्न लगातार प्रेशर लगातार चांगली बॉलिंग प्रवीण ने मात्र आपल्या संघाला विजयाकडे आगे कूच केलाय जिथे आता दोन चेंडू आणि दहा धावांची गरज। क्या मैच बनवलाय 34 धावा डिफेंड केल्यात आतापर्यंत मैच संपला नाही एक मोठा फटका बघा मैच पुन्हा कलाटणे घेऊ शकतो एकाच फटक्याची गरज आहे हा चेंडू या मैचचा निर्णायक पॉइंट। ऑफ स्टंप वरती चेंडू होता यावेळी पंचांकडून मात्र कोणती दाद नाही लीगल डिलिव्हरी एंड इट इज अ फिक्स डिसिजन की यावेळी समोरचा टीम जी फिल्डिंग करते बापदेव इलेवन संघ विजयाच्या उंबरठ्यावरती उभी आहे। शेवटचा एक चेंडू आणि दहा धावा मी म्हटलं होतं की 34 धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात जर तुम्हाला संघर्ष करण्याची ताकद जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही यश संपादन करणं कठीण नसतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अविनाश मोरे आम्हाला सांगतात की हा क्रिकेट आहे जिथे अनिश्चितेचा खेळ आहे आणि या खेळात कधीही कधी कधी असं घडतं आणि तेच पाहायला मिळालं। मंगेश पाटील मॅन फ्रॉम जावळी याच्या कॅप्टन्सीमध्ये टीम बिल्ड होते खरोखरच त्यांनी आपल्या खेळाडूला बरोबर बरोबर दिशा दिली आणि बरोबर पाचही बॉलर्स यूज केले मॅच जिंकलाय। चला बॉलरसाठी 200 कॅश प्राइज असेल आणि बक्षिस जी लावली आहेत कैलास पाटील याला 100 जे रुपये जाधव यांच्याकडून आले होते समीर बांगारा याच्यासाठी 250 रुपये जे गुडेकर साहेब आहेत त्यांच्याकडून किती द्यायचे